नमस्कार कोरोना विषयक विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत भारतामध्ये आणि जगामध्ये आज करोनाने संपूर्ण जनतेला त्रस्त केलेलं आहे या आजाराच्या जनजागृतीसाठी एका विशेष कार्यक्रम मालिकेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे करोनामध्ये मधुमेह व्यक्तींनी घ्यायची काळजी आज भारतामध्ये साडेसात कोटी लोकांना मधुमेह आहे हा, हा मधुमेह सर्व रोगांचा आपण राजा समजतो मधुमेह राजा समजण्याचं फार महत्वाचं कारण जसं राजाकडे राजा, राजा स्वतः जेव्हा येतो तेव्हा त्याचं मंत्रिमंडळ किंवा प्रधान अष्टप्रधान वगैरे घेऊन येतो तसंच हा ये मधुमेह ते स्वतः अनेक आजारांना घेऊन येत असतो आणि म्हणूनच मधुमेहाविषयी आपण सर्वजण विशेष सजग असतो आज कोरोना म्हणजेच कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीमध्ये मधुमेही व्यक्तींमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त प्रबळ आहे आणि म्हणूनच मधुमेही व्यक्तींनी या आजाराविषयी विशेष सजग होणं फार आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर मधुमेही व्यक्तींनी ह्या आजाराची काळजी कशी घ्यायची आहे त्यांच्या औषधाचं नियोजन कसं करायचंय आहाराचं नियोजन कसं करायचंय या सर्वांविषयीच आज आपण मार्गदर्शन घेऊया या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर व्यंकटेश शिवणे नमस्कार डॉक्टर तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत डॉक्टर व्यंकटेश शिवणे हे एम डी मेडिसिन आहेत कन्सल्टंट डायबटॉलॉजिस्ट आणि थायरॉइड तज्ज्ञ आहेत मुंबईतील सुप्रसिद्ध के एम हॉस्पिटल परळ येथे मधुमेह विभागात मानद चिकित्सक आहेत गेल्या वीस वर्षांपासून वैद्यकीय सल्ला आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून भारतात आणि परदेशातही अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत अनेक मेडिकल जर्नल्समधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत मधुमेहाचा उपचार करताना जीवनशैलीतील बदल करण्याबद्दल त्यांचा विशेष भर असतो दर्शक हो, मधुमेही व्यक्तींनी घ्यायची काळजी असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहे शून्य दोन दोन हा मुंबई बाहेरच्या दर्शकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे आमचा क्रमांक आहे दोन चार नऊ शून्य शून्य दोन तीन दोन या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा नमस्कार डॉक्टर पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आज आपला जेव्हा विषय आहे की मधुमेही व्यक्तींनी करोनामध्ये घ्यायची काळजी आहे आज करोनाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे संपूर्ण भारतात लॉकडाऊन आहे तर मला थोडंसं मधुमेहाच्या आधी करोनाविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल करोना व्हायरस हा एक विषाणूचा आजार आहे ह्या आजार ह्या विषाणूचं पूर्ण नाव आहे सार्स कोविड नाईन्टीन सार्स कोविड हा व्हायरस आहे आणि दोन हजार एकोणीस डिसेंबरमध्ये तो सर्वात प्रथम चीनमध्ये माहिती पडला म्हणून त्याचं नाव सार्स कोविड नाईन्टीन आहे आपल्याला तीन आठवडे लागले जगाला समजायला की हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो आणि इतक्या वेगाने संक्रमित होतो की त्याच्या त्याच्यामुळं मॅक्सिमम लोकं किंवा जास्तीत जास्त लोकांना ह्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो या आजाराची सर्वसाधारण लक्षणं सुरुवातीच्या तीन ते चार दिवसात काहीही लक्षणं नसतात तसं बघायला गेलं तर ऐंशी टक्के लोकांना कुठलाही लक्षणांशिवाय हा आजार येतो आणि कदाचित तो बराई होऊन जातो पण ह्या आजाराची जर लक्षणं आपल्याला समजून घ्यायची असतील तर इन्फ्लुएन्झा किंवा फ्लू सारखी लक्षणं ह्यात जाणवतात ताप हा एक प्रमुख लक्षण ह्यामध्ये आहे ताप येणे त्यानंतर सर्दी किंवा नाक गळणे खोकला हा खोकला हा कोरड्या स्वरूपाचा असतो यामध्ये थुंकीचा तेवढा उप उपाय होत नाही नंतरच्या स्टेजमध्ये श्वास घ्यायला त्रास होणे किंवा दम लागणे किंवा चेहरा काळानिळा पडणे आणि क्वचित प्रसंगी बेशुद्ध पडणे आणि जेणेकरून मृत्यू ओढवणे हे त्याचे नंतरच्या स्टेजचे लक्षणं आहेत आणि सर मधुमेह व्यक्तींनी कोरोनाच्या आजाराविषयी काही विशेष काळजी घेतली पाहिजे असं वाचनात आलं मधुमेह आणि कोरोना व्हायरसचा काय संबंध आहे तसं एक आपल्या समाजात थोडा हल्ली असं एक सांगितलं जात आहे की मधुमेही रुग्णांना करोनाची रिस्क जास्त आहे आतापर्यंत जे शोध निबंध मागच्या तीन महिन्यात प्रसिद्ध झालेले आहेत विशेष करून चीन इटाली आणि अमेरिकेचे आणि काही भारतातले पेपर्स पण प्रसिद्ध झालेले आहेत त्यामध्ये मधुमेही रुग्णांना करोनाची कर, करोनाची रिस्क जास्त आहे किंवा धोका जास्त आहे असं समजवायचं कारण नाही पण ज्या मधुमेही रुग्णांना कोरोना झालेला आहे त्यांचा त्यांच्या तब्येतीची जर आपण तब्येतीचं जर इम्प्रूव्हमेंट आपण बघितलं तर ते तितकंसं चांगलं नाही आहे आणि एवढ्यासाठी मधुमेह रुग्णांनी काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे या करोनामध्ये मधुमेहाची पातळी वर खाली होऊ शकते विशेष करून साखर वाढते साखर खूप वाढल्यामुळे इन्सुलिन ॲडमिट केल्यानंतर इन्सुलिन घ्यायची वेळ येते किंवा ती वेळ शक्यता आहे डायबिटिक किटो ऍसिडोसिस जो एक अतिशय प्राणघातक त्याचं कॉम्प्लिकेशन आहे डायबिटीसचं ते व्हायची शक्यता जास्त असते त्यामुळं मधुमेही रुग्णांनी डायबिटीस कंट्रोल मधुमेह कंट्रोल ठेवणं अत्यंत आवश्यक आहे पण हा जो मधुमेह की मधुमेही रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार लवकर होऊ शकतो किंवा ह्याचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे मी आता परत सांगतो की मधुमेही रुग्णांना कोरोना व्हायरस व्हायची शक्यता जास्त आहे असं समजायचं कारण नाही परंतु ज्या मधुमेही रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांचे दुष्प त्याचे परिणाम इतके चांगले आढळलेले नाहीयेत मी भारतातला जर आपल्याला फिगर सांगायचं असेल तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी एप्रिलच्या मध्यामध्ये जो डाटा सबमिट केला होता त्यामध्ये जे काही मृत्यू पहिले दोनशे मृत्यू आढळले होते त्यापैकी ऐंशी टक्के रुग्णांना मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार किंवा कर्करोग यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव झालेला होता त्यामुळं ही एक अशी आपण आजारांची टोळी असं समजूया जेणेकरून आपल्याला जर आपण ह्या कॅटेगरीमध्ये बसत असाल आपण ह्या वर्गीकरणामध्ये बसत असाल तर आपल्याला जास्त काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे मधुमेह रुग्णांनाच ही हाय रिस्क नाहीये पण ज्यांना आजार झाले त्यांच्यामध्ये जर मधुमेह असेल तर त्यांना ही जास्त हाय रिस्क आहे ही मधुमेह करोना आणि मधुमेहाची काळजी करोनामध्ये मधुमेहाची काळजी आपण कशी घेतली पाहिजे त्यावर काय सांगा करोनामध्ये इन जनरल आपण डायबिटीस वाढलेला डायबिटीस ही एक सुपीक जमीन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग लवकर होतो करोना व्हायरस हे त्यातलं एक उदाहरण आहे म्हणजे डायबिटीस जर आपला वाढला असेल किंवा मधुमेहाची पातळी अतिशय जास्त असेल तर जंतूंचे प्रादुर्भाव होऊ शकतात इन्फेक्शन होतो निमोनिया होऊ शकतो ट्युबरक्युलोसिस सारखे आजार जे भारतामध्ये खूप कॉमन आहेत ते होऊ शकतात करोना व्हायरस हा त्यात आणखी एक आता आपल्या लिस्टमध्ये ऍड झाला आपण असं समजायला हरकत नाही पण असंच लक्षात आलंय की ज्यांचा मधुमेहाची पातळी अतिशय जास्त आहे किंवा ज्यांचा मधुमेह नियंत्रणात आहे त्यांना हे संसर्ग अधिक प्रमाणात होतो okay. आणि ज्यांचे मधुमेह नियंत्रणात आहे okay. ज्या लोकां जे लोक व्यवस्थित आपला आहार किंवा आपली जीवनशैली व्यवस्थित त्याचं पालन करतायत आणि आपल्या मधुमेहाची पातळी नियंत्रणात ठेवतायत त्यांना त्याचा इतकासा धोका दिसलेला नाही आहे okay. अर्थात भारतातल्या ज्या काही आतापर्यंतच्या कालच्या तारखेपर्यंत अडतीस हजार रुग्णांपैकीचा hmm. डाटाचं विश्लेषण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च करत आहे त्याचे रिपोर्ट्स आपल्याकडे थोड्या आठवड्यात येतीलच परंतु जे काही मृत्यू पावलेले आहेत सतराशे ऐंशी कालच्या तारखेपर्यंत जे मृत्यू पावलेले त्यामध्ये मधुमेह आणि मधुमेहासोबत असलेले इतर आजार जसे उच्च रक्तदाब ह्याचे याचे, प्रमाण अतिशय जास्त आणि म्हणूनच विशेष काळजी घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही म्हणता की मधुमेहाची पातळी सामान्य असली पाहिजे नेमकी रक्त लेवल किती असली पाहिजे पूर्वी असं म्हणायचे की आपली उपाशीपोटीची साखर एकशे चाळीस असली पाहिजे नंतरच्या गाईडलाईन सांगतात की ती पातळी शंभर असली पाहिजे नंतर असंही आम्ही म्हणायला लागलो की आपली उपाशीपोटीची रक्ताची पातळी ऐंशी असली पाहिजे आणि जेवल्यानंतरची एकशे वीस असली पाहिजे किंवा आपल्या जो मधुमेहाचा एक तीन महिन्याचं प्रमाण मोजण्याचं मोजमाप जे आहे त्याला आम्ही एचबीएन सी म्हणतो किंवा ग्लुकोज मेमरी टेस्ट म्हणतो त्या ग्लुकोज मेमरी मेमरी टेस्टची पातळी ही सात पर्सेंट किंवा सात टक्क्याच्या खाली असली पाहिजे आता जर इन्फेक्शन कंट्रोल आपण जंतू संसर्गाचा जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या साखरेची पातळी ही शंभरच्या आत उपाशीपोटी आणि साधारणतः एकशे साठ एकशे पन्नासच्या आत जेवल्यानंतर किंवा रात्रीच्या जेवल्यानंतर तेवढी असायला पाहिजे हे जर इतकी जास्त कंट्रोल स्ट्रिक्ट कंट्रोल असेल तर केवळ जंतू संसर्गाचाच प्रादुर्भाव होत नाही तर डायबिटीसमुळं होणारी मधुमेहामुळे होणारी इतर दुष्परिणाम जसं किडनीचा किडनी मूत्रपिंडाचा विकार असेल किंवा डायबेटिक न्युरोपथी असेल किंवा डायबिटीसचे फूट अल्सर्स ज्याला आपण म्हणतो किंवा शक्यता थोडी कमी कमी होते कमी होते म्हणजे नियंत्रण हे फार महत्वाचं आहे आपल्याला प्रश्न आलेला आहे चंद्रकांत मोजार प्रश्न विचारतायत मुंबईवरून सरांना बोला सिनियर सिटीजन व्यक्तींनी जनरल डायबिटीस आहे वगैरे त्यांनी कोरोनाच्या वगैरे दरम्यान कोणती काळजी घ्यावी ओके सर सिनियर सिटीजन्स आतापर्यंत जे काही मागच्या तीन महिन्यामध्ये जगभरातले निष्कर्ष आलेले आहेत त्यामध्ये वय वर्ष पंचावन्न ते साठच्या वरती करोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक आहे आणि त्यातही ज्या रुग्णांना ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार किंवा कर्करोग किंवा तत्स बाजार आहेत त्यांना या करोनामुळे होणारे दुष्परिणाम अधिक आहेत कदाचित ते त्यांच्यासाठी प्राणघातक पण ठरलेले आहेत विशेष करून इटाली आणि अमेरिकेतला जो रिसर्चचे पे, पेपर्स आहेत ते तेच सांगतात त्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं आहे की व अतिशय वयोवृद्ध लोकांनी किंवा वय वर्ष साठ पासष्टच्या वर्षांनी घराच्या बाहेर पडायचं नाही किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमाचं काटेकोर पालन करायचं त्यांचे काही कामं असतील तर त्यांनी घरातल्या इतर व्यक्तींना सांगू शकतात आणण्यासाठी काही वेळा वयोवृद्ध लोकांना घराबाहेर पाडायची आवश्यकताच असेल तर त्यांनी तोंडावरती मास्क लावायला पाहिजे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दोन व्यक्तींमध्ये किमान तीन मीटर किंवा सहा फुटाचं अंतर ठेवायला पाहिजे त्यांनी घरी आल्यानंतर किंवा घरातून बाहेर पडण्यापूर्वी सुद्धा आपले हात व्यवस्थित जंतुनाशक औषधांनी किंवा आपण डिसइन्फेक्टन त्याला म्हणतो त्याच्यामध्ये धुतले पाहिजेत किंवा सरळ सरळ साध्या साबणाने आपण आपले हात धुतले तर चालतात घरी आल्यानंतर आपण जे काही आपले युटिंग ते बाजूला काढून ठेवले पाहिजेत आणि जितके शक्य आहे तितकं आपण घराबाहेर जाणं टाळलं पाहिजे आणि घरच्या घरी असणं हे सगळ्यात उत्तम आणि रामबाण उपाय आहे बरोबर आणि म्हणजे सिनियर सिटीजननी लॉकडाऊन तंतोतंत पाळणं हे फार आवश्यक आहे पण जेव्हा आपण असं म्हणतो की सिनियर सिटीजन आहे ही व्यक्ती आहे वारंवार चेकअप वगैरे तर करायला लागतोच ना सर किंवा डॉक्टरांचा सल्ला सुद्धा आवश्यक असतो मग हे त्यांनी या लॉकडाऊनच्या काळात कसं मॅनेज करायचं मध कोरोना व्हायरसच्या एका या प्रादुर्भाव प्रादुर्भावामुळे किंवा संसर्गामुळे आज खूप सारे दवाखाने बंद आहेत राज्य सरकार केंद्र सरकार सर्व डॉक्टरांना पण सांगत आहे की तुम्ही चालू करा त्यात भरपूर सारे डॉक्टर्स उपलब्ध सुद्धा आहेत पण काही वेळा आपल्याला जेव्हा आपल्या डॉक्टरांशी अगदी तातडीने संपर्क करायचा असतो तुम्ही त्यांना मेल करू शकता तुम्ही त्यांना फोन करू शकता किंवा तुम्ही त्यांच्याशी टेलिमेडिसिन किंवा व्हिडिओद्वारे संपर्क साधू शकता केंद्र सरकारने टेलिमेडिसिनसाठी आता मान्यता दिलेली आहे त्याच्या त्याचे मार्गदर्शक तत्व पण त्यांनी जाहीर केलेली आहेत यामध्ये जर तुम्हाला तुमची साखर साखरेचं सा मोजमाप करायचं असेल आणि तुमच्याजवळ कुठली प्रयोगशाळा उपलब्ध नसेल तर कुठल्याही मेडिकलमध्ये साखर तपासायची जी मशीन असते त्याला आपण ग्लुकोमीटर्स म्हणतो ते तुम्ही घेऊ शकता त्या ग्लुकोमीटरवरती तुम्ही रेग्युलरली घरच्या घरी दिवसातनं एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा जेवणाच्या आधी आणि जेवल्यानंतरची साखरेचं मोजमाप तुम्ही करू शकता जर त्या साखरेमध्ये काही वाढ आढळली तर लगेच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या औषधांमध्ये काय बदल करायचा तो करू म्हणजे नियमित तपासणी घरच्या घरी सुद्धा शक्य आहे सर मधुमेहामध्ये नेहमी डॉक्टर सांगतात की व्यायाम करणं फार आवश्यक आहे आणि सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणं म्हणजे कुठेही सकाळी फिरायला जा किंवा शत म्हणजे वॉक करा तर आता तर लॉकडाऊनमुळे हे शक्य नाही मग घरच्या घरी आपण काय व्यायाम करू शकतो घरच्या घरी सुद्धा खूप सारे व्यायाम करता येतात आपण जर छोट्या खोलीत राहत असू किंवा मोठ्या घरात राहत असू तर घरात एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत कमीत कमी दोन हजार ते अडीच हजार पावलं चालणे किंवा चाळीस मिनटं घरातल्या घरात चालणे हा परिणामकारक व्यायाम आहे ज्यांच्याकडे ट्रेडमिल आहे किंवा इतर व्यायामाची साधनं आहेत त्यांनी घरच्या घरी व्यायाम करू शकतात पोटावरती पुशअप्स करणे किंवा सूर्यनमस्कार हा एक अतिशय चांगला व्यायाम आपण मधुमेह रुग्णांसाठी आपण सांगतो की जेणेकरून थोडं त्यामुळं उष्मांकाची जास्त चायापचयाला होण्याला मदत होते किंवा कॅलरी बर्निंग आपण त्याला म्हणतो त्याची मदत होते योगासनं तुम्ही करू शकता आणि योगासन हे सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आपली मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे म्हणजे व्यायाम टाळण्याची काहीच आवश्यकता नाही कुठून ना कुठून तरी आपण व्यायाम नक्कीच करू शकतो मधुमेह हो नियंत्रणासाठी आपल्याला प्रश्न आलेला आहे सखाराम कदम प्रश्न विचारतायत बीड वरून नमस्कार आ, नमस्कार नमस्कार बोला हा माझं नाव सखाराम कदम मी बीडून बोलतोय बोला माझं वय पंचावन्न आहे तर मधुमेहासाठी जांभळाच्या बियाच्या चूर्ण जेवण केला तर कमी होईन का बर ओके आणि दुसरा प्रश्न माझा करोना विषयी आहे करु करोनाचे विषाणू जे आहेत ते कपड्यावर किती वेळ जीवन राहू शकतात शरीरावर किती वेळ व धातूवर किती वेळ जीवन तळावू शकतात असे मला माहिती पाहिजे ठीक आहे कदम साहेब तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी पहिले देतो की तुम्ही जांभळाच्या बियांचं सेवन करू शकता का तुम्ही जांभळांच्या बियांना हे आयुर्वेद मान्य अतिशय चांगलं एक औषध आहे जे मधुमेह रुग्णांच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये डायबिटीसचं निदान झाल्यानंतर किंवा मधुमेहाचं निदान झाल्यानंतर ते वापरलं गेलं आहे आणि काही पेपर्स त्यातनं प्रसिद्ध झालेत की ते परिणामकारक सुद्धा आहे मी तरी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमच्या साखरेच्या औषधांमध्ये काहीही बदल करायचा असेल किंवा आयुर्वेदिक काही औषधं घ्यायची असतील तर ती 엄청. 자... डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करावी अर्थात जांभळाच्या बियांची पावडर हे एक फूड सप्लिमेंट आपण त्याला म्हणू त्या कॅटेगरीमध्ये असे mm. तसा पाहता त्याचा काही धोका किंवा नुकसान नाहीये तुम्ही mm. घेऊ शकता पण तुमच्या परिसरात जे आयुर्वेदिक तज्ञ आहेत त्यांच्या mm. तें त्यांना कल्पना देऊनच तुम्ही ह्या ह्याचं सेवन करायला हवं mm. तुमचा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की कोरोनाचा व्हायरस हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला संक्रमित होतो तेव्हा साधारणतः तो पूर्ण ट्रान्समिट होण्यासाठी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्यासाठी दोन ते तीन आठवड्याचा कालावधी असतो त्यामुळे चौदा दिवस आपण जे गाईडलाईन सांगतात केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारची की चौदा दिवस तुम्हाला घराबाहेर पडायचं नाही किंवा क्वारंटाईन केलं जातं बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो तो त्याच काळासाठी की या काळात इतर लोकांना संक्रमण होऊ नये तिसरा तुमचा प्रश्न होता की धातूंवर ह्या व्हायरस काय हा विषाणू किती काळ जिवंत राहतो ह्याच्यावरती अमेरिकेमधून सगळ्यात पहिला शोध निबंध प्रसिद्ध झाला त्यामध्ये वेगवेगळ्या धातूंवर त्याचा त्याचा कालावधी हा वेगवेगळा आढळला पण सर्वसाधारण बघायला गेलं तर तांब्यावरती साधारण तीन तास किंवा स्टील किंवा इतर ह्याच्यावरती आठ ते दहा तास आणि काही वेळा ते चोवीस तासापर्यंत पण आढळलं म्हणून एवढ्यासाठी जे काही आपली उपकरणं आहेत किंवा घरातले घरातले काही वस्तू आहेत ज्या सर्वसाधारणरित्या एकमेकांमध्ये वापरल्या गेल्या जातात त्या वस्तू वारंवार पुसून घेणे किंवा जंतुनाशक त्याच्यावरती फवारणी करणे किंवा तुम्ही कुठलेही डेटॉल किंवा फिनॉल किंवा तत्सम लिक्विडने त्याला साफ करणे हे सांगितलेलं आहे निश्चितच अच्छा कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेही व्यक्तींनी कोरोनामध्ये घ्यायची काळजी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मधुमेह तज्ञ डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर विश्रांतीपूर्वी आपल्याला जो प्रश्न आला त्यांनी विचारला की जांभूळबीचा काही उपयोग होऊ शकतो का हो तर या अनुषंगानेच मला विचारायचं की जेव्हा एखादी मधुमेही व्यक्ती असते तिचा डायग्नोसिस होतं की मधुमेह झालेला आहे तेव्हा रेग्युलर औषधांबरोबरीने इतर ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन सुद्धा घेत असतात तर अनेक वेळेला हा संभ्रम असतो की त्यांनी घ्यावं की नाही घ्यावं आणि हे घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं तर ह्या ह्याविषयी थोडस तुमच्याकडं अधिक मार्गदर्शन हवे कारण असं की तुम्ही केईएमच्या मध्ये खूप रिसर्च सुद्धा करता या विषयावर थोडं आम्हाला मार्गदर्शन करा अतिशय चांगला प्रश्न आहे की अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स यामध्ये आयुर्वेद हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याला आम्ही न्यूट्रास्युटिकल्स पण म्हणतो यामध्ये आम्ही के मध्ये खूप रिसर्च केलेला आहे विशेष करून मेथीच्या बिया किंवा फेनोग्रिक सीड्समध्ये आणि काही अशी औषधं जे आयुष मंत्रालयाच्या सोबत आम्ही केलेली आहेत ह्या सुरुवाती जेव्हा मधुमेह होतो तेव्हा सुरुवातीच्या काळात आम्ही असं पाहिलं की आयुर्वेदिक औषधांचं इफेक्ट चांग बऱ्यापैकी चांगला आहे अर्थात तो कदाचित तितका परिणामकारक आहे की नाही ह्याच्यासाठी भरपूर त्यासाठी रिसर्चची आवश्यकता आहे आयुर्वेद हे शास्त्र अतिशय चांगला आहे त्यामध्ये खूप साऱ्या आम्ही त्याला रँडमाइज कंट्रोल ट्रायल म्हणजे एखादा जर औषध परिणामकारक आहे की नाही ते बघायचं असेल तर रँडमाइज कंट्रोल ट्रायलची अतिशय जास्त आवश्यकता असते अशा रिसर्चची आयुर्वेदामध्ये खूप गरज आहे आम्ही केले ते कदाचित पाच ते सहा आम्ही रिसर्च आमच्या विभागामध्ये केलेले आहेत पण आणखी यामध्ये रिसर्च करण्याची आवश्यकता आहे दुसरा एक प्रश्न आहे की आयुर्वेद जेव्हा मधुमेहाचे शरीरावरती इतर दुष्परिणाम झालेले असतात उदाहरणार्थ मधुमेहा व्यक्तीच्या किडनीवरती परिणाम झाला असेल किंवा त्याच्या हृदयावरती परिणाम झाला असेल किंवा मधुमेह मधुमेहामुळे शरीरावरती काही दुष्परिणाम झाले असतील तर अशा व्यक्तींमध्ये आयुर्वेदिक औषधांचा किती परिणाम होतो किंवा ते औषध किती परिणामकारक किंवा सुरक्षित आहेत हे अजून बऱ्याच अंशी सिद्ध व्हायचंय तर मी तर असं म्हणेन की ह्यामध्ये आणखी भरपूर रिसर्च करायची जरुरी आहे आणि त्याची क्षमता पण आहे भारतामध्ये आयुर्वेदाला खूप चांगला स्कोप आहे कारण आम्ही जे काही पाच ते सहा रिसर्च केले त्यामध्ये असं लक्षात आलं की सुरुवातीच्या काळामध्ये आयुर्वेदिक औषधांनी जरूर साखरेची पातळी अरे वा निश्चितच दर्शक नॉन कोविड पेशंटसाठी एम हॉस्पिटल मुंबई आणि आय आय टी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे आज आपण कोविड नाईन्टीन लॉकडाऊनमुळे रुग्णालयात जाऊ शकत नाही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकत नाही तरीही जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्यायचा असेल तर केईएम रुग्णालयाने ही हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे तो आपण हेल्पलाईन नंबर आता पाहूया केईएम uh, e. रुग्णालय मुंबई हेल्पलाईन क्रमांक हा नॉन कोविड रुग्णांसाठी आहे uh, नंबर आहे शून्य दोन दोन सहा दोन तीन दोन आठ दोन तीन चार नंबर पुन्हा एकदा सांगते शून्य दोन दोन सहा दोन तीन दोन आठ दोन तीन चार वेळ आहे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही या नंबरवर फोन करू शकता आणि तुमच्या समस्या तुमच्या डॉक्टरांना सांगू शकता ही सेवा निशुल्क आहे सर मधुमेहामध्ये आपण जेव्हा गोष्ट करतो तेव्हा अनेक वेळेला ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्सचं पण मधुमेहाचं एक फार महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस सांगतात आज आपल्याला कोविड uh, नाईन्टीन किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सगळ्यांनाच एक अनामिक स्ट्रेस आलेला आहे आणि मधुमेही व्यक्तींमध्ये कदाचित ह्याच्यामुळे मधुमेहाची पातळी वाढण्याची वगैरे शक्यता आहे तर त्यांनी याचं कसं नियोजन केलं पाहिजे मानसिक आरोग्य हे फार महत्वाचं आहे आणि आज जी परिस्थितीतून आपण सर्वजण जात आहोत ही परिस्थिती यापूर्वी आयुष्यात कधी कुणीही पाहिली नसेल किंवा कुणी कुणी अनुभवली पण नसेल आ, मानसिक स्वास्थ्यामध्ये अशा प्रसंगी मधुमेही व्यक्ती किंवा इव्हन मधुमेह नसलेल्या व्यक्तींना सुद्धा झोप न येणे घाबरल्यासारखं वाटणे छातीत धडधड करणे भविष्याबद्दल भीती वाटणे आपल्या आर्थिक आरोग्याबद्दल भीती वाटणे ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये अँझायटी डिप्रेशन यासारखे आजार म्हणतो अर्थात हे सर्व खूप नैसर्गिक आहे आणि हे सर्व खूप कॉमन आहे अशा काळामध्ये आपल्याला गरज आहे ती सकारात्मक विचार करण्याची आज तुम्ही घरी आहात तर तुम्हाला असं वाटत असेल की मी घरी बसून काहीच करत नाही आहे किंवा मा, माझं आयुष्य हे युजलेस झालेलं आहे तसं समजायचं कारण नाही उलट तुम्ही घरी घरात बसल्यामुळं आज भारतामध्ये ह्या कोरोना व्हायरसचं संक्रमणाचं प्रमाण कमी झालेलं आहे हा सकारात्मक विचार तुम्ही तुमच्या अंगी बांधवला पाहिजे आणि हा जो वेळ आपल्याला मिळालेला आहे लॉकडाऊनच्या काळात जेव्हा तुम्ही घरी आहात हा काळ आपल्या भविष्याच्या पुढील गोष्टींसाठी तुम्ही कसा व्यापकरित्या किंवा तुम्ही त्याची प्लॅनिंग कशी करू शकता याच्यासाठी सकारात्मकदृष्ट्या तुम्ही वापरायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलं होतं त्यांच्या संदेशामध्ये की आज आपल्या करोनाविषयी लढतोय हा एक भाग झाला कोरोनानंतर जेव्हा आपल्याला आर्थिक परिस्थितीशी आहे किंवा आपल्याला आपल्या जीवनाची परत नव्याने उभारणी करायची आहे त्याच्यासाठी जी जिद्द किंवा आशावाद जो आपल्याला पाहिजे तो आज आपल्याला निर्माण करायला पाहिजे त्यामुळं अजून अजिबात खचून जायची गरज नाही खूप साऱ्या रुग्ण असंही विचारतात की मी काही झोपीची गोळी घेऊ का किंवा एखादी टेन्शनची गोळी घेऊ का कृपया करून स्वतःहून मेडिकल दुकानातून अशा कुठल्याही औषधांचं सेवन करू नका तुम्हाला तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता अशा काळामध्ये संवाद साधणे हे खूप परिणामकारक आहे तुमच्या मनात ज्या काही भीती आहे ज्या काही ज्या काही अनामिक भीती असतील किंवा ज्या काही शंका असतील त्या तुम्ही तुमच्या परिवारातल्या इतर सदस्यांशी शेअर करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलू शकता तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हिडिओ चॅटद्वारे एकमेकांशी संपर्कमध्ये राहू शकता जितकं जास्त तुम्ही मन मोकळं कराल तितकं जास्त तुमचा स्ट्रेस कमी होईल आता विशेष करून मधुमेहाच्या बाबतीत आणि स्ट्रेसबद्दल तुम्ही म्हणालात असं सिद्ध झालेलं आहे की ज्या व्यक्तींची मानसिक अवस्था ही वर खाली होते त्याला मूड चेंजेस जेव्हा जास्त होतात तेव्हा त्याचा ते परिणाम निश्चितपणे आपल्या मधुमेहावरती होतो मधुमेह स्ट्रेसमुळे वाढू शकतो ते टाळायचं असेल तर आपल्याला सकारात्मक विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि परंपरागत आपल्या आपल्या आयुर्वेदामध्ये प्राणायाम ह्याच्यासाठी खूप जास्त परिणामकारक आहे तुम्ही मेडिटेशन करू शकता तुम्ही प्राणायाम करू शकता तुम्ही तुमच्या आवडीचं संगीत ऐकू शकता तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता तुम्ही घरातल्या घरात एखाद्या चांगल्या गोष्टी करू शकता तुम्ही फोनवरती एकमेकाच्या संपर्क राहू शकता तुम्हाला जे हवं ते करू शकता पण तुम्ही नकारात्मक विचार मनातून काढून टाकून सकारात्मक आणि आशावादी विचार करायला पाहिजे आणि धैर्याने या गोष्टीला आपण सामोरे बरोबर म्हणजे जिथे इच्छा आहे तिकडे मार्ग आहे आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन सुद्धा आहे निश्चितच आपण सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे छाया प्रश्न विचारतायत नागपूरवरून नमस्कार 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 बोला माझे मिस्टर पन्नास डायबिटीज आहे आणि डायलिसिस पण चालू आहे आणि असं वाटतं दिवसभर सुस्त राहते ते झोपून आणि कमी जास्त डायबिटीज होत राहते त्यांचं त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यायची कोरोनासाठी बरोबर बरोबर खूप चांगला प्रश्न आहे आणि यामध्ये तुम्ही एक सांगितलं की मधुमेहा सोबतच त्या तु, तु, तुमच्या मिस्टरांना किडनीचा सुद्धा त्रास आहे जेव्हा मधुमेहामुळे आपल्या किडनीवरती किंवा मूत्रपंड पिंडावरती परिणाम होतो आणि कदाचित ते व्यवस्थितरित्या काम करत नाही त्यावेळेला आपल्या साखरेची पातळी ही वर खाली होणं स्वाभाविक आहे विशेष करून या कालावधीमध्ये काही औषधं अशी आहेत जी घेतल्यानंतर कदाचित साखर कमी होऊ शकते किंवा एखादी औषधं घेतल्यानंतर ती कदा परिणामकारक पण नसतात मी इतकं सांगेन की ही योग्य वेळ आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करायला पाहिजे ते जे दिवसभर सुस्त राहतात ते कदाचित साखर त्यांची कमी होत असल्यामुळे असेल किंवा त्यांचं नियंत्रणात आहे की नाही ना, ते पण पाहायला लागेल कधी कधी क्रियाटिनिन वाढल्यानंतर ज्याला आम्ही युरेमिया म्हणतो त्याही वेळेला अशी सुस्ती येऊ शकते आणि जर ते रेग्युलर डायलिसिसवरती असतील तर तुम्ही त्यांचं डायलिसिस कंटिन्यू करायला पाहिजे त्यात खंड आणायला नाही पाहिजे आणि तुमच्या किडनी स्पेशालिस्टशी चर्चा करायला पाहिजे जर तुमच्या मिस्टरांचा डायबिटीस व्यवस्थित कंटाळून राहत नसेल तर डायबिटीसच्या गोळ्यांमध्ये काय परिणाम करायचा कर आहे का त्याविषयी तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ञ जे आहेत जे तुमच्या मिस्टरांना ट्रीट करतात त्यांच्याशी फोनवर संपर्क साधायला पाहिजे आणि लवकरात लवकर तो बदल करून म्हणजे त्यांनी विशेष दक्ष असणं ह्या परिस्थितीमध्ये फार गरजेचं आहे जेव्हा आपण म्हणतो की मधुमेह व्यक्तींचं संतुलन म्हणजे रक्त चा संतुलन झालं पाहिजे तेव्हा फार मोठा भाग व्यायामाबरोबरच आहाराचा सुद्धा असतो मधुमेह व्यक्तींचा आयडियल आहार कसा असला पाहिजे आणि आज विशेष या करोना पार्श कसा असला आ, करोना पार्श्वभूमी पार्श असेल किंवा इवन अदरवाईज इतर वेळी सुद्धा मधुमेह रुग्णांचा आहार हा खूप संतुलित असायला पाहिजे अतिशय जास्त कर्बोदक कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स ज्याच्यामध्ये जास्त उष्मांक किंवा कॅलरीज आहेत असे पदार्थ निश्चितपणे टाळायला पाहिजे त्यामुळं जंक फूड्स आपण ज्याला म्हणतो आता सध्या तरी खूप सारे रेस्टॉरंट आणि हॉटेल बंद असल्यामुळं आपल्याला आपल्यान आपल्याशी स्पर्धा करतोय आणि घरातल्या घरात आपण नवीन रेसिपीज ट्राय करतोय आणि आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय परंतु अतिशय जास्त कर्बोदक असलेले पदार्थ असतील ज्यामध्ये साखर आए, आए, कि आ, आ, आहे गूळ आहे किंवा इतर गोड पदार्थ आहेत त्याचा वापर निश्चितपणे करायला नाही पाहिजे आंब्याचा मोसम आहे त्यामुळे खूप साऱ्या लोकांना आंबा खावा की नाही याविषयी शंका असते पण म्हणतात की वर्षातनं एकदाच येतो तर आपण खाऊन बघूया आणि त्यानंतर त्यांची साखरेची पातळी वाढते तर त्याचे सेवन पण आपल्याला कमी करायला पाहिजे मैदायुक्त पदार्थ जसे पाव आहे ब्रेड आहे टोस्ट आहे बटर आहे खारी आहे किंवा जंक फूड्स आहेत त्याचा वापर आपण कमी करायला पाहिजे मग आहारात अधिक मात्रामध्ये प्रोटीन्स प्रथिने ज्या कडधान्यामधून आपल्याला मिळतात उकडलेले अंडे जे नॉनव्हेज खाणारे मांसाहार घेणारे लोक आहेत त्यांना उकडलेल्या अंड्याच्या पांढऱ्या भागामधून प्रोटीन मिळतात फिश आणि चिकन ह्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतात हिरव्या भाज्यांचं आपण सेवन जास्त करायला पाहिजे सलाड्स किंवा जास्त फायबरयुक्त पदार्थ जसं काकडी आहे गाजर आहे टोमॅटो आहे यासारख्या पदार्थांचं आपण सेवन जास्त करायला पाहिजे दही आणि ताकाचा समावेश अतिशय जास्त करायला पाहिजे उन्हाळा हा टिपिकली मधुमेह रुग्णांसाठी एक अंगातलं पाणी त्यांच्या कमी काळ असतो त्याला आम्ही डिहायड्रेशन म्हणतो तर ते हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी ताक हे खूप चांगलं औषध आहे ताक तुम्ही सेवन करू शकता ताकाचं किंवा नुसत्या लिंबू पाण्याचं किंवा इतर पातळ द्रव्य जी गोड नसतील त्याचं तुम्ही सेवन करू शकता आ, मी व्यायामाविषयी बोललो आणि मी आहाराविषयी सांगताना एवढं जरूर सांगेन की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेल किंवा नसेल आपल्याला आपल्या मधुमेहाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जो आहार आपल्या डॉक्टरांनी सांगितलेला आहे तो आहारच आपल्याला पाडला गेला पाहिजे सर आणि तुम्ही एम हॉस्पिटल परळ मुंबई सारख्या खूप मोठ्या रुग्णालयात काम करता शेकडो तुम्ही बघत डायबिटीसच्या विविध पेशंट तुम्ही तुमच्या चिकित्सेमध्ये जीवनशैलीमध्ये बदल हा तुमच्या जीवन तुमच्या चिकित्सेचा फार महत्वाचा भाग आहे नेमके जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे काय घडले पाहिजेत मधुमेह व्यक्तींसाठी मधुमेहामध्ये एक गोष्ट आहे की पहिले तर ऍक्सेप्ट करायला पाहिजे आपण आपल्या शारीरिक कमतरतेना जसं आहे तसं स्वीकारलं गेलं पाहिजे खूप वेळा असं होतं की रुग्ण स्वीकारत नाहीत अरे हे मला शक्य नाही की मला कसं काय डायबिटीस की कदाचित रिपोर्ट चुकीचा असेल किंवा मला टेन्शन आलं होतं किंवा मी अमुक फंक्शनला गेलो होतो किंवा मी एखादी गोष्ट खाल्ली आहे म्हणून साखर वाढली असेल असं होत नाही जेव्हा आपण आपल्या शारीरिक कमतरता स्वीकारतो त्यानंतर आप त्यात नंतर येतं की जीवनशैलीत बदल कसा करायचा जर आपण स्वीकारू आणि सकारात्मक सकारात्मकरीत्या आपण त्याचा जर स्वीकार केला तर त्याच्यावरती उपाय सुद्धा आहेत मग उपायामध्ये आहे सगळ्यात पहिले आहारावरती नियंत्रण जसं मी आता सांगितलं व्यायाम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला डायबिटीस झाल्यानंतर सुरुवातीचे दहा वर्ष फार महत्वाचे oh. सुरुवातीच्या दहा वर्षात आताच मागच्या वर्षी एक शोध निबंध प्रसिद्ध झालाय त्यामध्ये असं सांगितलंय की सुरुवातीच्या दहा वर्षात ज्या व्यक्तींची साखरेची पातळी अगदी नियंत्रणात असते अशा लोकांना मधुमेहामुळे होणारे इतर दुष्परिणामांची शक्यता कमी असते त्यामुळे सुरुवातीचे दहा वर्ष खूप महत्वाचे आहेत त्यामुळे आपली शुगर कंट्रोल लवकरात लवकर आणणे आणि दर तीन ते चार महिन्यांनी त्याचं मूल्यमापन करणे आपल्या औषधांमध्ये काय बदल करायचा आहे ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यात बदल करणे आणि रेग्युलर आपला फॉलोअप करणे जसं आपण घरातल्या पूर्ण महिन्याच्या बॅलन्स अकाउंट ठेवतो तसं आपल्या वर्षानुवर्ष होणाऱ्या मधुमेहाचा पण आपण अकाउंट ठेवायला पाहिजे मी असं म्हणतो बरोबर म्हणजे विशेष सजगते बरोबरच त्याचं नियंत्रण पहिल्या दहा वर्षात फार महत्वाचं आहे खूप मोठी आपल्याला टीप मिळाली आपल्याला पुढचा प्रश्न आलाय सर आपण तो प्रश्न किंवा दिलीप परदेशी प्रश्न विचारताय धुळ्यावरून नमस्कार नमस्कार हा बोला मॅडम मला आहे ना डायबिटीज आहे वीस वर्षापासून ओके वीस वर्षापासून मला डायबिटीज आहे आणि माझी बायपास झालेली आहे पाच वर्ष झाले आणि मी एकदम ग्रामीण भागात राहतो खेडेगावात राहतो तालुक्यापासून चाळीस किलोमीटर जिल्ह्यापासून सत्तर शंभर किलोमीटर माझी ओपन आर्ट नगरला झालेली आनंद हॉस्पिटलला तर आता खेडेगावामध्ये झाल्यामुळे लॉकडाऊन मुळे त्या गोड्या मला काही वेळेवर भेटत नाही ज्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या आहेत त्या गोड्या काही भेटत नाही पण ते दुसऱ्या गोळ्या ज्या भरून देतात त्याच्यामध्ये मला काही इलाज होत नाही त्याच्या मला काही होत नाही अंगावर सध्या ठिकाणी रक्त पातळ ची जी मी गोडी घेतो डिप्लेटची डायबिटीसी गोडी घेतो पाच एमजीची एक आणि बीपी बी मला बीपीची गोडी घेतो बर ओके okay. ठीक आहे दिलीपजी तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे सर विश्रांतीपूर्वी धुळ्यावरून प्रश्न होता दिलीप साहेबांचा सा, काय सांगाल त्यांना पूर्ण भारत देशात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाल्यामुळं औषधांचा पुरवठा हा दुकानापर्यंत होण्यासाठी काही अडचणी येत आहेत कित्येक राज्य त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करत आहेत गोळ्यांची मॅन्युफॅक्चरिंग होऊन ते प्लॅन्टर्यंत येऊ प्लांट पासून ते औषधांच्या दुकानापर्यंत उपलब्ध होण्याची जी चेन आहे ती कुठे ना कुठे निश्चितपणाने तुटलेली आहे हे मान्य आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला एखादी गोळी चेंज करून पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सर्वप्रथम संपर्क साधला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गोळीच्या बदली एखादी विशिष्ट गोळी मला मिळत नाही त्या गोळीच्या बदली मी दुसरी कुठली गोळी घेऊ शकतो हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे कित्येक वेळा असं असंही होतं की माझ्याकडे ही गोळी नाही तुम्ही ही गोळी घ्या कदाचित त्या गोळीचा डोस कमी असेल जर त्या गोळीचा डोस कमी असेल तर ती परिणामकारक ठरणार नाही किंवा त्या गोळीचा डोस जास्त असेल तर तो दुष्परिणाम करेल दोन्ही साईडने ते टाकले असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्या गोळ्यांमध्ये परिवर्तन करायला पाहिजे दुसरी एक गोष्ट आहे की काही काही या वेळेला आपल्याला काही गोष्टी आपल्याला अँटीसिपेट किंवा आपण त्याला अपेक्षा करत नाही की हा लॉकडाऊन किती दिवस चालणार तर आपण गोळ्यांचा जेव्हा साठा करतो आपल्या घरामध्ये तेव्हा फार तर पंधरा दिवस किंवा वीस दिवसाचा आणतो आणि दुर्दैवाने आपला लॉकडाऊन दोन वेळा आणि तिसऱ्यांदा पण आपल्याला लॉकडाऊन वाढवावा लागला मी विनंती करेन की हे जे पेशंट्स आहेत मधुमेह रुग्ण आहेत किंवा ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत किंवा हृदयविकाराचे रुग्ण आहेत किंवा ज्यांचं बायपास झालेलं आहे त्यांनी आपल्या गोळ्यांचा पुरेसा साठा ऍटलीस्ट पुढच्या महिना दीड महिन्यासाठी करायला पाहिजे पण यामध्ये गोळ्यांमध्ये काहीही तुम्हाला बदल बदल करायचा असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की बदलून दिलेल्या गोळ्या काम करत नाहीत कृपया तुम्ही तुमच्या डॉक्टरांना संपर्क साधा तुम्ही त्यांना फोन करू शकता तुम्ही त्यांना मेसेज करू शकता तुम्ही त्यांना मेल करू शकता किंवा त्यांच्याशी व्हिडिओवरती संपर्क साधू शकता पण केवळ मेडिकल किंवा इतरांनी सांगितलं म्हणून एखाद्या गोळीच्या बदली दुसरी गोळ्या घ्यायचं असे प्रकार करू नका कारण त्यांनी शरीराला हानी होण्याची शक्यता जास्त आहे जास्त धोकादायक सुद्धा आहे गोळ्यांचा विषय निघाला आहे तर आज हायड्रॉक्सी क्लोरोक्विन ही गोळी कोविड गोळीसाठी देण्यात येते असं आपण ऐकतोय तर हायड्रॉक्सी क्लोरोक्विन ही गोळी भारतात मधुमेहासाठी सुद्धा वापरली जाते तर ह्या विषयी थोडस सा मला सांगू शकतो हायड्रॉक्सी क्लोरोक्विन गोळी मागच्या साधारणतः तीन ते चार वर्षापासून आपण मधुमेह रुग्णांसाठी वापरतो असं लक्षात आलं की हायड्रॉक्सी क्लोरोक्विन गोळीच्या सौम्य मात्रेमध्ये आपल्या साखरेची पातळी बऱ्याच अंशी कमी होते संयोगाने ही गोळी करोना व्हायरसचे पण काही लक्षणं नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे असं लक्षात आलेलं आहे पण सर्व करोना पेशंटला ही गोळी काम करायला असं नाही आहे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की क्लोरोक्विन गोळीचं जी नियमावली ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा भारत केंद्र सरकारने दिलेली आहे ती अतिशय सुस्पष्ट अशी आहे सर्व लोकांसाठी क्लोरोक्विनची आवश्यकता नाही सर्वांनी ओव्हर द काउंटर स्वतःहून जाऊन क्लोरोक्विन गोळीचं सेवन करू नये क्लोरोक्विन गोळी कुणी घ्यायची त्याची काही निर्बंध आणि त्याची काही नियमावली केंद्र सरकारने दिलेली आहे तुमच्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही गोळी उपलब्ध होऊ शकत नाही अर्थात भारतामध्ये क्लोरोक्विन गोळीचा पुरेसा साठा आहे त्याचा कधीही आपल्याला तुटवडा भासणार नाही परंतु ह्या गोळीचे खूप असे प्राणघातकसुद्धा साईड इफेक्ट आहेत किंवा त्या गोळीमुळे इतर काही इजा पण शरीराला होऊ शकते विशेष करून हृदय आपले कान किंवा डोळे यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो तर ह्या गोळीचे साईड इफेक्ट लक्षात घेता आपल्या मनाने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सेवन करण्याची आवश्यकता नाही जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला तुमचे फार्मासिस्ट जरूर उपलब्ध करून देतील पण स्वतःहून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन घ्यायची आवश्यकता नाही बरोबर म्हणजे या करोनाच्या निमित्ताने एक विशेष आपण काय म्हणतो चांगल्या सवयी लागणं ह्याच्यामध्ये एक ओव्हर द काउंटर प्रिस्क्रिप्शन ची सवय सुद्धा आपण बंद केली पाहिजे हे फार महत्वाची सवय आपण लावून घेऊ शकतो मधुमेह व्यक्तींना अनेक वेळेला इन्सुलिन सांगितलं जातं तर ह्या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये इन्सुलिनचा कसा वापर केला पाहिजे कोरोना व्हायरस बद्दल वारे आपण आता डिस्कस केलं की स्ट्रेस मुळे साखर वाढू शकते कित्येक वेळा स्ट्रेसमध्ये जेव्हा साखर वाढते तेव्हा तुमचे डॉक्टर्स तुम्हाला काही काळावधीसाठी इन्सुलिनचं प्रिस्क्रिप्शन देतात hmm. जर तुम्ही ऑलरेडी इन्सुलिनवरती असाल तर तुम्ही तुमचं इन्सुलिन कंटिन्यू ठेवायला पाहिजे आणि त्या इन्सुलिनच्या डोसमध्ये काहीही बदल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ज्ञांशी संपर्क करायला पाहिजे जे पेशंट्स जे रुग्ण व्यक्ती इन्सुलिन घेत आहेत त्यांनी दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा साखरेची तपासणी ग्लुकोमीटरवरती घरी करायला पाहिजे जर ती पातळी प्रमाणाच्या वर असेल किंवा प्रमाणाच्या खाली असेल तर तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यामध्ये काय बदल करून घ्यायचा आहे तो आपण करायला पाहिजे असं नाहीये की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे सर्वसकट सरसकट आपण इन्सुलिन घ्यायला पाहिजे असंही काही नाही आहे खूप सारे लोक हे गोळ्यांवरती आपला मधुमेह नियंत्रणात ठेवत आहेत त्यांना त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये काहीही बदल करायची आवश्यकता वाटत मधुमेह काळामध्ये आपण सॉरी करोना व्हायरस काळामध्ये जेव्हा आपण मधुमेह म्हणतो तेव्हा एक फार मोठा भाग असा आहे की ज्यांना नुकताच मधुमेह डायग्नोज झाला किंवा मा त्यांचा अजून मधुमेह डायग्नोज झालेला नाहीये ज्याला आपण प्री बिटी सुद्धा हो, म्हणू हो। शकतो तर ह्यांच्यामध्ये सुद्धा करोना व्हायरस साठी काही विशेष दक्षता घेतली पाहिजे का आणि महत्वाचं म्हणजे ह्या प्री डायबिटिक आपण आहोत हे तरी कसं मॅडम खूप चांगला प्रश्न आहे करोना व्हायरस आणि डायबिटीस याबद्दल चर्चा करताना डायबिटीस ची पूर्वावस्था सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे सद्यस्थितीला साडेसात ते आठ कोटी जर मधुमेही रुग्ण भारतात आहेत तर तितकेच व्यक्ती हे मधुमेहाच्या पूर्वावस्थेत आहेत मधुमेहाच्या पूर्वावस्थेत खूप रुग्णांना कुठलीही लक्षणं आढळत नाहीत आणि ज्या अर्थी तुम्हाला लक्षणं आढळत नाही अर्थी तुम्ही हॉस्पिटलला जात नाही किंवा तुमची चेकअप केली जात नाही मधुमेहाच्या पूर्वावस्थेचे निदान तीन प्रकारे करता येतं जर आपली उपाशी पोटीची रक्तातली पातळी शंभर ते एकशे पंचवीस असेल तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वावस्था आहे असं समजलं जातं जर जेवल्यानंतर किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर जर तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी एकशे एकशे चाळीस ते एकशे नव्याण्णवच्या दरम्यान असेल तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वावस्था आहे असं म्हणलं जातं आणि तीन महिन्याचा टेस्ट ज्याला आपण एचबीएन सीचा आपण मगाशी उल्लेख केला तो एचबीएन सीची पातळी जर पाच पॉईंट सात टक्क्यापासून सहा पॉईंट चार टक्क्यापर्यंत असेल तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वावस्था आहे असं समजलं जातं एक फार महत्वाचं गोष्ट मला सांगायची आहे की मधुमेहाची पूर्वावस्था असेल किंवा मधुमेह असेल दुष्परिणाम होण्याचं प्रमाण जवळपास सारखं आहे त्यामुळे मधुमेहाच्या पूर्वावस्थेला आपण मधुमेह आहे असं समजूनच त्याचा ट्रीटमेंट केलं पाहिजे त्याचा उपचार केले पाहिजेत आणि एक आनंदाची गोष्ट मी सांगतो की जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केले जर तुम्ही तुमच्या आहारात बदल केले आणि क्वचित प्रसंगी काही मधुमेहाच्या पूर्वावस्था असलेल्या व्यक्तींना गोळीची आवश्यकता भासली त्यातले पन्नास टक्के लोक हे पूर्णतः मधुमेहापासून किंवा डायबिटीसच्या पूर्वावस्थेपासून मुक्त होतात ही खूप चांगली गोष्ट आहे ओके म्हणजे वेळीच सजग राहणं हे फार महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे आपला साहेब लाल प्रश्न विचारतायत उस्मानाबाद वरून नमस्कार 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 हॅलो नमस्कार नमस्कार बोला आपला प्रश्न विचारा हा माझं वय सध्या पन्नास वर्ष असून मला बीपी आणि शुगरचा त्रास आहे सध्या रमजानचे रोजे चालू आहेत आणि चाळीस बेचाळीस अंश अन टेम्परेचर आहे मग अशा पद्धतीमध्ये मी रोजे करणं कितपत योग्य आहे किंवा काही त्रास तर नाही सध्या बरं रोजे करणं योग्य आहे बरोबर सर खूप चांगला प्रश्न आहे आणि हा विशेष करून फार पवित्र रमजानचा महिना चालू आहे रमजानच्या महिन्यामध्ये जर आपण आपल्याला मधुमेह असेल आणि आपण मधु किंवा मधुमेह व्यक्तींनी रमजानच्या काळामध्ये काही पथ्य पाळणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमची साखर तपासताना तुमची साखर नियंत्रणात असेल किंवा तुम्हाला शरीरावरती इतर कुठले दुष्परिणाम नसतील उदाहरणार्थ मूत्रपिंडाचा विकार किंवा हृदयविकार जर नसेल तर रमजानचं तुम्ही पालन करायला किंवा ते रोजे करायला हरकत नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की मधुमेहामध्ये मी आता मगाशी सांगितल्यासारखं उन्हाळा असल्यामुळे तापमानात खूप वाढ झालेली आहे त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होण्याचं प्रमाण अतिशय जास्त असतं आणि विशेषतः तुमच्या भागात जर ते तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास गेलं असेल तर डिहायड्रेशनची शक्यता जास्त असते तुम्हाला जोपर्यंत काही त्रास नाही तुम्ही रोजे करू शकता पण तुम्हाला वाटलं की तुम्हाला चक्कर येते किंवा मळमळ्यासारखं होतंय किंवा गरगरल्यासारखं होतंय तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता मधुमेह आणि रमजान यामध्ये गोळ्यांमध्ये आपण थोडासा फरक असा करतो की सकाळच्या गोळ्या आपण संध्याकाळी इफ्तारच्या वेळेला घेतो आणि रात्रीचा डोस जो असतो तो सकाळी सहरीच्या वेळेला घेतो आणि शक्यतो रात्रीचा डोस जो सहरीच्या वेळेला डोस असतो तो आपण एक, एक तृतीयांश हा डोस आपण कमी करतो जेणेकरून दिवसभर जेव्हा तुम्ही रोजा करत असता त्यावेळेला तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास होऊ नये ही त्याची एक विशेष काळजी आपण घेतलेली असते माझ्या तुम्हाला रमजानच्या पवित्र महिन्यासाठी शुभेच्छा पण जर तुम्हाला कुठलाही त्रास नसेल तर तुम्ही करू शकता विशेष करून उच्च तापमानामध्ये तुम्ही शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका तेवढी काळजी मात्र तुम्ही जरूर घ्यायला पाहिजे आणि तुमच्या साखरेची तपासणी करायला सर आणि अजून एक फार महत्वाचा घटक या करोना व्हायरसच्या काळामध्ये अफेक्ट होतोय तो म्हणजे गर्भवती महिलांचा या गर्भवती महिलांमध्ये अनेक वेळा जेस्टेशनल सुद्धा शक्यता असते तर या व्यक्तींनी कशी काळजी घेतली पाहिजे गरोदर बायकांमध्ये करोनाचा प्रसार होत आहे कारण काही गोष्टी अशा आहेत जसं मधुमेही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते मी मग अशी म्हणालो ती सुपीक जमीन आहे त्यामुळं इन्फेक्शनचं प्रमाण अतिशय जास्त आहे त्याच पद्धतीने गरोदरपणामध्ये काही अंश आपली प्रतिकारशक्ती बाधित झालेली असते त्यामुळे त्यांच्यामध्ये पण ह्याचा संसर्ग जास्त होतो पण पन, गरोदरपणातल्या मधुमेहाचं प्रमाण भारतात खूप जास्त आहे वाढत आहे आणि भरपूर सारे स्त्री, स्त्री रोग तज्ञ हे गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात किंवा शेवटच्या तीन महिन्यात आपल्या पेशंट्सची साखरेची तपासणी करून घेत आहेत जर त्यांना गरोदरपणातला मधुमेह असेल तर आहारामध्ये बदल हा सगळ्यात पहिला आणि परिणामकारक सगळ्यात जास्त परिणामकारक उपाय मी सांगू शकतो त्याशिवाय मेटफॉर्मिनची गोळी आता वापरली जाते टाईप टू डायबिटीस जी साठी जी वापरतात ती मेटफॉर्मिनची गोळी वापरली जाते पण त्याच्याशिवाय इतर कुठल्याही गोळ्या गरोदरपणात मान्य नाही आहेत गरोदरपणामध्ये जर साखर कंट्रोल येत नसेल आहाराने तर इन्सुलिन वापरायला लागतं आणि काही कित्येक वेळा मग मधुमेह तज्ञ इन्सुलिनचा वापर सांगतात पण ह्या काळामध्ये विशेष करून करोनाच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही घर घरातच असता त्यावेळेला तुम्हाला तुमचं जेवण तुमच्या आहारतज्ञांनी आणि खूप वेळा आहारतज्ज्ञ हे दिवसातून थोडं खा पण सात वेळा खा असं त्याला सेवन टाइम्स मिल म्हणतो किंवा ह्याला आम्ही जेस्टेशनल डायबिटीस किंवा डायट डायट म्हणतो तो त्यांच्या सल्ल्यानेच तो फॉलो करायला पाहिजे जेव्हा आपण फिरू शकत नाही बाहेर फिरायला बंद नसतात तेव्हा घरातल्या घरात फेऱ्या मारायला पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा किंवा तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गर... रक्तातल्या साखरेची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे okay. म्हणजे साखरेची तपासणी करत राहणं या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे ज्यांना गर्भवती आहेत आणि डायबिटीसची शक्यता आहे आपल्याला पुढचा प्रश्न आहे नाशिकवरून संजय चौधरी प्रश्न विचारतायत नमस्कार हा नमस्कार मी संजय चौधरी ना बोलतोय नाशिकहून ना माझं वय चोपन्न वर्ष आहे मला पंधरा वर्षापासून डायबिटीस आहे ट्रीटमेंट आहे डॉक्टरांची सुरू तर मला एक दोन महिन्यापासून त्यांनी इन्शुलिन सुरू केलं टेन युनिट्स लँटर रात्री तर माझा प्रश्न असा आहे की इन्शुलिनचे काही साइड इफेक्ट आहेत का सर, सर खूप चांगला सा, प्रश्न विचारला तुम्ही एकतर इन्सुलिन विषयी आपल्या मनामध्ये खूप अनामिक भीती असते आणि ह्या भीतीपोटी की इन्सुलिन माझ्या शरीरा किडनीवरती परिणाम करेल का किंवा इन्सुलिन माझ्या शरीरावरती इतर काही नुकसान करेल का किंवा मला इन्सुलिनची सवय लागेल का किंवा मी एक व्यसनी व्यक्ती म्हणून राहीन का हे सारे खूप सारे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये तुमच्या गोळ्या तर तुम्ही चालूच ठेवल्यात पण लँटस नावाचं जे कॅटेगरीचं इंजेक्शन आहे ते दिवसातनं एक वेळा घ्यायला लागतं शक्यतो लँटस इंजेक्शन दहा युनिट ज्या मात्रामध्ये तुम्ही घेताय त्याच्यामध्ये सर्वसाधारणरित्या कुठलेही दुष्परिणाम नाहीत तरीही तुम्हाला जर वाटलं की तुमची रक्तातली साखरेची पातळी वर खाली होते कधी कधी कमी झाल्यासारखी वाटते त्याची लक्षणं असतात की गरगरल्यासारखं वाटणे मध्येच घाम सुटणे छातीत धडधड करणे भोवळ येणे कित्येक प्रसंगी खूप भूक लागणे किंवा आपण कित्येक वेळेला बेहोश होणे हे पण त्याचे साईड इफेक्ट आहेत जर तशी काही लक्षणं असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता जर तुमच्या रक्तातली साखरेची पातळी तेवढा डोस घेऊन पण जर कंट्रोल नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तो डोस सल्ल्या वाढवायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता पण मी असं म्हणेन की काही वेळेला मधुमेह तज्ञ थोड्या दिवसांसाठी जेव्हा इन्सुलिन चालू करतात त्याच्यासाठी आपण फार घाबरून जाण्याची गरज नाही आज गरज जी आहे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये ती आहे साखर नियंत्रणात ठेवण्याची त्यामुळे जर तुमची त्या इंजेक्शनवरती साखर कंट्रोल असेल तर तुम्ही प्लीज ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे त्यात पडता कामा आहे त्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोनामध्ये मधुमेह व्यक्तींनी घ्यायची काळजी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मधुमेह तज्ञ डॉक्टर व्यंकटेश शिवणे कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण केईएम हॉस्पिटल परळ मुंबई आणि आय आय टी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जी नॉन कोविड नाईन्टीन पेशंटसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे ई एम हॉस्पिटलने तो आपण जाणून घेऊया हेल्पलाईन नंबर आहे नॉन कोविड रुग्णांसाठी नंबर आहे शून्य दोन दोन सहा दोन तीन दोन आठ दोन तीन चार नंबर पुन्हा एकदा सांगते शून्य दोन दोन हा एस टी डी कोड आहे सहा दोन तीन दोन आठ दोन तीन चार फोन करण्याची वेळ आहे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा निःशुल्क आहे ज्या रुग्णांना रुग्णालयात जाऊ शकत नाहीये मात्र ज्यांना अत्यावश्यक औषधांची किंवा इतर सल्ल्याची गरज आहे त्यांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा मधुमेही रुग्णांनी करोनामध्ये घ्यायची काळजीवर काळजी ह्याच्यावर अतिशय सुंदर आपलं मार्गदर्शन आहे सर सर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की मधुमेही रुग्णांनी कशी काळजी घ्यायची त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की प्री डायबिटीस म्हणजे ज्यांना आता मधुमेह हो झालेला नाही आहे होण्याची शक्यता आहे त्यांनी कसं सजग राहिलं पाहिजे एक अजून दुर्लक्षिलेला भाग असो आणि अनेक वेळा आपल्या असं लक्षातच येत नाही की हा आजार आहे ती म्हणजे ओबेसिटी किंवा स्थूलपणा स्थूलपणा म्हणजे नेमकं काय असाय आणि ह्या काळामध्ये हे घातक आहे का किंवा मधुमेहासाठी काही प्रीडिस्पोजिशन असेल का खूप चांगला प्रश्न आहे जेव्हा आम्ही भारतातल्या एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे की नाही किंवा मधुमेह होणार आहे की नाही त्याची रिस्क सांगतो त्याला आम्ही म्हणतो इंडियन डायबिटीस रिस्कोअर सगळ्यात पहिले आहे की जन्म भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना केवळ ते भारतात जन्माला आलेत हे एक रिस्क आहे Oh. मधुमेहाची आणि किंवा मधुमेहाच्या पूर्वावस्थेची दुसरी त्यामध्ये रिस्क आम्ही सांगितलेलं आहे की फॅमिली हिस्ट्री जर तुमच्या परिवारामध्ये तुमचे आई वडील भाऊ बहीण किंवा फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह यांच्यापैकी कोणाला मधुमेह असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे तिसरा त्यातला घटक आहे जो ओबेसिटीशी निगडीत आहे त्यामध्ये आहे आपल्या पोटाचा गेर आपण आपलं पोट जितकं जास्त सुटलेलं असतं तितकी मधुमेह होण्याची शक्यता बळावते आणि त्याच्यासाठी जे काही निकष आम्ही घालून दिलेले आहेत की पुरुषांमध्ये पोटाचा घेर हा नव्वद सेंटीमीटरच्या खाली असला पाहिजे आणि स्त्रियांमध्ये पोटाचा घेर हा ऐंशी सेंटीमीटरच्या खाली असला पाहिजे आणि चौथा त्यातला निकष आहे की व्यायाम जे लोक अतिशय वेगाने जेव्हा आपले हृदयाची धडधड वाढेल इतक्या फास्ट गतीने चाळीस मिनटं व्यायाम करतात त्यांना मधुमेहाची शक्यता कमी असते पण ज्या लोकांची जीवनशैली पूर्णतः आरामाची आहे जे लोक फिरायला जात नाहीत जे लोक कारचा वापर करतात जे लोक दिवसभर बसून असतात तासन तास ऑफिसमध्ये बसून असतात त्या लोकांमध्ये मधुमेहाची शक्यता जास्त आहे आता ओबेसिटी आणि कोरोना व्हायरस बद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत दोन पेपर्स असे पेपर्स पब्लिश झालेले आहेत इटाली आणि चीनमधून ज्यामध्ये स्थूल व्यक्तींमध्ये इन्सुलिनचं सिक्रिशन बिघडल्यामुळं कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वेगाने झाला असं लक्षात आलं अर्थात या दोन्ही पेपरमध्ये रुग्णांची संख्या खूप कमी होती पुढच्या काही तीन महिन्यामध्ये यावरती जास्त प्रकाश टाकला जाईल पण ओबेसिटी जर आपण लक्षात गेलं की स्थूलता ही एक परत एक सांगतो की स्थूलता हा मूळ गाभा आहे स्थूलतेमुळे होणाऱ्या आजारांची जर आपण यादी करायची झाली तर मधुमेह आहे स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओवरि डिसीज आहे रक, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे हृदयविकाराचा त्रास आहे आर्थ्रायटिस हा पण स्थूलतेमुळे येणारा एक आजार आहे त्यानंतर स्ट्रोकची शक्यता बळावते त्यानंतर नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज म्हणजे लिव्हरवर सूज येण्याची शक्यता पण केवळ ओबेसिटीमुळे बळावते आणि त्याला आम्ही नॅश किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्ह लिव्हर डिसीज म्हणतो जे आज भारतामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटचं प्रमुख कारण आहे तर ओबेसिटी हे एक मूळ गाव आहे त्यामुळे ओबेसिटीला आपण आजारासारखं जेव्हा आपण त्याच्याकडे बघू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पहिले ओबेसिटीची ट्रीटमेंट करायची आहे जर ओबेसिटीच आपण निराकरण केलं आपलं वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला तर बाकी आजारांचा प्रादुर्भाव निश्चितपणाने कमी होईल सर आणि ह्याच्यासाठी जेव्हा तुम्ही के एम हॉस्पिटलमध्ये रिसर्च करता डायबिटीजसाठी रिसर्च करता विविध औषधांवर तुम्ही रिसर्च करता तर ह्याच्या मागे तुमची काय पार्श्वभूमी असे याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे काही निकष आहेत त्या निकषामध्ये पन्नास टक्के जेव्हा तुम्ही रिसर्च करता तेव्हा पन्नास टक्के रुग्णसंख्या ही सरकारी हॉस्पिटल्स किंवा वैद्यकीय विद्यालयातली असली पाहिजे आमच्या विभागात आम्ही गेल्या वीस वर्षापासून रिसर्च करतो आणि जवळपास मधुमेहासाठी वापरल्या गेणाऱ्या आतापर्यंतच्या अद्यावत सर्वच गोळ्यांचं रिसर्च केम्प मध्ये झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही ही रिसर्च पार्श्वभूमी आम्ही एखादा रिसर्च बघतो त्यावेळेला समाजासाठी ह्या नवीन औषधाचा काय उपयोग होऊ शकेल हा मूळ प्रश्न आहे किती परिणामकारक ते औषध असू शकेल मुख्यतः त्या औषधांचे दुष्परिणाम काय असतील जेव्हा आपण दुष्परिणामांचा विचार सुरुवातीला करतो तेव्हा आपण आपली मानसिकता बनवतो की हे औषध कदाचित पुढे भावी भावी काळामध्ये भारतीय रुग्णांना लागू पडेल की नाही या पार्श्वभूमीने आम्ही आम्ही विचार करतो आणि नीतिमत्ता समिती ज्याला आम्ही इथिक्स कमिटी म्हणतो ही के एम हॉस्पिटलची नीतिमत्ता समिती इतकी स्ट्रॉंग आणि चांगली आणि मजबूत आहे जी आमच्यावरती देखरेख ठेवते आमच्या हॉस्पिटल्सचे अधिकारी जे असतात हॉस्पिटलचे प्रमुख जे असतात ते ह्या सर्व रिसर्चवरती नियंत्रण ठेवतात आणि आता केंद्र सरकारच्या नियमानुसार व्हिडिओ रेकॉर्डिंग कन्सल्ट कन्सेंट आलेले आहे त्यामुळे डायबिटीसमध्ये आपण एखादा रिसर्च करतो त्यावेळेला त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं आपण कुठल्याही एका व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध ह्या संशोधनात सहभागी करून घेऊ शकत नाही आपण त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कुठलंही नवीन औषध देऊ शकत नाही त्यामुळे एक पारदर्शकता पूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये आलेली आहे असं मला वाटतं निश्चितच आणि खूपच दिलासाजनक अशी ही बातमी आहे तुमचं कार्य खरोखरच खूप मोठं कार्य तुम्ही करताय केईएम हॉस्पिटलमध्ये आपला एक डॉक्टरांचाच प्रश्न आलाय नांदेड वरून डॉक्टर संजय गुजलवार प्रश्न विचारताय नमस्कार डॉक्टर नमस्कार।, नमस्कार आपला प्रश्न सलग विचारा आणि टीव्ही आवाज आवा जरा सर हळू करा हा नमस्कार सर डॉक्टर शिवने सर हां बोला सर आणि नमस्कार मॅडम हां मॅडम हा मॅडम वडिलांना डायबिटीस आहे पंचवीस वर्षापासून मॅडम आणि सर त्यांचं क्रिएटिनिन थोडं वाढून आहे सर किती आहे किती झिरो पॉईंट एट आहे सर झिरो पॉईंट एट आहे आणि सर आता त्यांना लॉकडाऊन मुळे जेवण वगैरे आहे डाएट वगैरे बरोबर होत नाही आणि जेवणामध्ये सर जेवण करताना तिखट वगैरे खाणं सहन होत नाही सर आणि गॅसेस पास व्हायलात सर आणि सरांना इकडे आम्ही वॉक डॉक्टर सरांना दाखवलो तर त्यांनी मेडिसिन दिलेत पण अजून सर पूर्ण वगैरे हो हे झालं नाही आणि सर मी मी पण एक दुसरा एक प्रश्न आहे सर तर मी डायबिटी वंशावळी तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी सर हे केलेलं आहे माझं व्यवस्थित एच बी ए वन सी पाच पॉईंट सहा आहे सर आणि सर मला पुढील भविष्य काळामध्ये मला सर ऑर्गन डोनेट्स वगैरे करता येईल का सर आय डोनेट्स खूप मी धन्यवाद खूप चांगला प्रश्न विचारला डॉक्टर गुजलवार तुम्ही मी पहिले तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे बोलतो तुमचा प्रश्न होता तुमचं एचबीओन सी फायव्ह पॉईंट सिक्स आहे जे अतिशय नॉर्मल आहे आजच्या घडीला तुम्हाला मधुमेह नाहीये त्यामुळे तुम्ही ऑर्गन डोनेट करायला हरकत नाही इनफॅक्ट हा खूप स्तुत्य उपक्रम आहे आज भारतामध्ये अवयव अवयव प्रत्यारोपणाची खूप आवश्यकता आहे खूप साऱ्या लोकांना त्याची गरज आहे मग ते लिवर ट्रान्सप्लांट असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल स्किन इव्हन ट्रान्सप्लांट असेल त्याची आवश्यकता खूप जास्त आहे जर एखाद्या रुग्णाची किंवा एक एखाद्या व्यक्तीची साखरेची पातळी खूप वाढलेली असेल आणि त्या व्यक्तीला त्याचं किडनी खराब असेल किंवा त्याचं लिवर खराब असेल तर अशा व्यक्तींना काही मर्यादा येतात अवयव प्रत्यारोपणासाठी कारण त्याचे काही निकष सरकारने घालून दिलेले आहेत त्यानुसार त्याचं फॉलो करायला लागतं पण तुम्ही डायबिटीस होऊ नये याच्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि तुम्ही जरूर करतच असाल तुम्ही स्वतः डॉक्टर आहात तुम्ही ते करत असाल असं माझी अपेक्षा आहे जितकी जास्त तुम्ही निरोगी जीवनशैलीची चे, अवलंब कराल तितकी डायबिटीस होण्याची शक्यता दुरापास्त आहे आता मी तुमच्या पहिल्या प्रश्नाविषयी सांगतो तुमच्या वडिलांचं क्रियाटिनीन तुम्ही झिरो पॉईंट एट सांगितलं आणि वया वडिलांचं वयाचा विचार करता झिरो पॉईंट एट हे साधारणतः विदिन रेंज हे क्रियाटिनीन वाटतं हे काही फार वाढल्यासारखं आहे असं मला वाटत नाही तुमच्या वडिलांना भूक लागत नाही किंवा पच अन्न पचत नाही हे कदाचित डायजेशन सिस्टीम रिलेटेड थोडे कंप्लेंट्स असे आहेत तुमच्या डॉक्टरांना मी कळवायला पाहिजे जर त्यांना कदाचित अल्सर किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्या गोळ्यांचं पण ते मार्गदर्शन करतील पण तुमच्या डॉक्टरांच्या किंवा त्यांचे जे फिजिशियन आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही त्यांच्या औषधांमध्ये काय मॉडिफिकेशन करायला पाहिजे ते करू शकता निश्चितच अतिशय समाधानकारक असं तुम्ही उत्तर दिलेलं आणि प्रश्न तर खूपच छान होता oh. सर त्यांचा जे सर जेव्हा आपण पुन्हा विषयाकडे वळतोय आज आपण म्हणतोय की कोरोना व्हायरस मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवणं हे खूप महत्वाचं आहे आज आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईन्स प्रमाणे सांगतायत आयुष मंत्रालय की चवनप्राश खाणं सकाळ संध्याकाळ खूप चांगलं आहे पण त्याच्यात साखर असते तर मग मधुमेह व्यक्तींनी हे खाणं कितपत योग्य आहे खूप चांगला प्रश्न मॅडम चवनप्राश हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो हे ऑलरेडी त्याचे रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत भले ती रुग्णांची व्यक्तींची संख्या ज्या पेपर्स मध्ये कमी होती परंतु ते सिद्ध आहे की रोगप्रतिकारक शक्ती वाढते आयुष्य मंत्रालयाने सांगितलेलं आहे की च्यवनप्राश तुम्ही खाऊ शकता मधुमेह रुग्णांसाठी शुगर फ्री च्यवनप्राश पण उपलब्ध आहेत तर मधुमेही रुग्ण शुगर फ्री च्यवनप्राशचा वापर करू शकतात अर्थात जर तुम्हाला आणखी काही शंका असेल किंवा आणखी त्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असतील की तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या जे आयुर्वेदिक स्पेशालिस्ट आहेत तुम्ही त्यांच्याशी जरूर चर्चा करू शकता इतर काही आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मल्टीविटामिन्स किंवा असं काही विटामिन्स घेऊ शकतो का काही पेपर्स मधून असं सिद्ध झालंय की झिंक सल्फेट किंवा झिंक सेवन केल्याने हा व्हायरसचं एनव्हलप थोडं वरचं कव्हर ब्रेक होतं अर्थात त्या फार कमी लोकसंख्या असलेला तो पेपर होता फार मोठा पेपर नव्हता पण मल्टीविटामिनचं सेवन करणं काही वाईट नाहीये दिवसाला एक गोळी आपण मल्टीविटामिन घेऊ शकतो त्यामध्ये झिंक सल्फेट गोळी असलेले गोळीचं आपण सेवन करायला काही त्यामध्ये त्या काही नुकसान नाही बरोबर सर आज आपण बघतोय की मधुमेही रुग्णांची संख्या ही भारतामध्ये खूप आहे म्हणजे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे मधुमेही रुग्णांच्या बाबतीत तर आजच्या या वर्तमान काळामध्ये आणि पुढेही भविष्यामध्ये मधुमेही रुग्णांनी काळजी कशी घ्यायची याविषयी आम्हाला काय मार्गदर्शन कराल ह्या करोना आजाराने आपल्याला खूप काही शिकवलं आहे मी असं म्हणेन की भारतातल्या मधुमेही रुग्णांसाठी हे एक आय ओपनर किंवा आपले डोळे लख प्रकाश पडण्यासारखे काही मॅसेज त्या कोरोना व्हायरसने दिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मॅसेज आहे आपला आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपल्या मधुमेह नियंत्रणात ठेवणं अतिशय जास्त आवश्यक आहे जर तुम्ही हा काही अमेरिका आणि इटालीचे पेपर्स बघाल तर दहा टक्के काही देशांमध्ये दहा टक्के पण इटालीसारख्या देशांमध्ये तेहत्तीस टक्के मधुमेही रुग्णांचा प्राण गेलेला आहे त्यामुळे मधुमेह मधुमेह आणि कोरोना व्हायरस यामध्ये खूप चांगला जास्त मी असं म्हणेन की जवळीक आहे तर हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले भावी आयुष्यात आपल्याला मधुमेहाचं नियंत्रण ठेवणं अतिशय जास्त आवश्यक आहे आपल्या साखरेची रेग्युलर तपासणी करणं आवश्यक आहे तीन महिन्याची साखरेची पातळी तपासणं ज्याला आपण एचबी सी म्हणतो ही एक चांगली सवय आपण लावून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला तीन महिन्याचा एक रेकॉर्ड एका टेस्टमधून कळतो ज्याला आपण ग्लुकोज मेमरी टेस्ट पण असं म्हणतो आपल्या डॉक्टरांशी वारंवार त्यांच्या संपर्कात राहिला पाहिजे okay. कित्येक वेळा असं होते की मला काही त्रास नाही तर मी आता मी सहा महिन्यांनी बोलवलं किंवा मी एक वर्षांनी जाईन किंवा दोन वर्षांनी जाईन किंवा कदाचित चार पाच वर्षांनी मी डॉक्टरांकडे जाईन असं न करता कारण आपल्या शरीरात होणारे सूक्ष्म बदल मधुमेहामुळे होणारे सूक्ष्म बदल हे तुमच्या नजरेस येत नाहीत जे कदाचित परिणामकारकरित्या तुमचे मधुमेह तज्ज्ञ तुम्हाला समजावून सांगू शकतात त्यामुळे दर तीन ते चार महिन्यांनी किंवा कमीत कमी सहा महिन्यात एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहायला पाहिजे आणखी एक गोष्ट आपल्याला भावी आयुष्यात मला बदल असं जाणवतोय की व्हर्च्युअल कन्सल्टेशन ज्याला आम्ही टेलिमेडिसिन म्हणतो हा एक बदल कदाचित येईल कारण बहुतांश मधुमेहाचे व्यक्ती जे आहेत ते वयोवृद्ध आहेत ज्यांना घराबाहेर पडणं आवश्यक प्रतिबंध आहे त्यामुळे हे लोक टेलिमेडिसिनचा वापर करू शकतात निश्चित असेल की करोना किंवा कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये सुद्धा आपण त्या दृष्टीने कसं बघतोय आपण जगाकडे कशा दृष्टीने बघतोय हे फार महत्वाचं आहे विपद आहे सर्वांवरच संकट आहे पण ह्या संकटाला एकत्रित एक सामोरे जाणं किती महत्वाचं आहे एकमेकांशी संवाद साधणं खूप महत्वाचं आहे आणि याबरोबरच मधुमेही व्यक्तींनी या आजाराबद्दल आपल्या आजाराबद्दल किती विशेष काळजी घेतली पाहिजे हे आज तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल मधुमेह याद्री वाहिनीतर्फे मनपूर्वक थँक्यू